एक चर्चा अशी होती की सुनेत्रा पवार बारामतीमधनं या अजितदादांतर्फे असतील आणि अजितदादांवर तसा दबाव भाजपनेच टाकून पवार विरुद्ध पवार संघर्ष निर्माण केल्याची चर्चा होती. अजूनही एवढी जर जागा फिक्स असेल, अजित पवार निवडणुका सभांमधनं बोलत आहेत, सुनेत्रा पवार मतदारसंघात फिरत आहेत, एवढं सगळं असतानाही अजूनही तिथे महायुतीचा उमेदवार जाहीर का होत नाही आहे? सचिन, फक्त बारामती नाही आहे, माझ्याकडे जी यादी आहे ती 15 जागांची आहे की जिथे महायुतीकडनं अजून उमेदवार जाहीर नाही. महायुती म्हणजे भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना. या महायुतीकडनं 15 जागांवरती अजून उमेदवार जाहीर नाही, त्यामधली एक जागा बारामतीची आहे. सुनेत्रा पवार ह्या लढतायत पण अधिकृत उमेदवारी जाहीर नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं फक्त एकच जागा जाहीर झालेली आहे अधिकृतपणे, ती म्हणजे रायगड, सुनील तटकरे, अदरवाईज कोणतीही नाही. म्हणजे बारामती उमेदवार जाहीर नाही. कल्याण श्रीकांत शिंदेंची जागा आहे, विद्यमान खासदार आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सुपुत्र आहेत, दोन वेळेचे खासदार आहेत, ती जागा जाहीर नाही. ठाणे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला आहे, तिथे राजन विचारेंची उमेदवारी जाहीर झालेली आहे ठाकरे गटाकडनं किंवा ठाकरेंच्या शिवसेनेकडनं, उमेदवार नाही. रत्नागिरी सिंधुदुर्ग, तिथनं नारायण राणे लढतायत. आता शेवटची बातमी येते आहे की अजूनही ही जागा कोणाला सुटते आहे? राणेंची इच्छा आहे? नाही आहे. राणे वर्षावरती दोनदा जाऊन आले आहेत, मुख्यमंत्र्यांना तीनदा भेटलेले आहेत, देवेंद्र फडणवीसांना भेटलेले आहेत, त्यांची कश्मकश काही वेगळीच चाललेली आहे. म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग जी हक्काची जागा आहे भाजपची, नारायण राणेंची, राणेंचा बालेकल्ला, तिथली उमेदवारी अजून जाहीर नाही आहे महायुतीकडनं. त्यानंतर धाराशिवमध्ये सुद्धा ठाकरे गटाच्या शिवसेनेनं विद्यमान खासदार ओमराजे नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिलेली आहे, पण त्याच्या विरोधात ती जागा भाजपला सुटते आहे की शिंदेच्या शिवसेनेला सुटते आहे की अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटते आहे माहिती नाही. भाजपला सुटली असेल तर उमेदवार का नाही? प्लस छत्रपती संभाजीनगर, तिथं सुद्धा चंद्रकांत खैरे यांची उमेदवारी ठाकरे गटानं जाहीर केली, त्यांच्या विरोधात भाजप ती जागा घेते का? अतुल सावे किंवा भागवत कराड यांना उमेदवारी देते का? की नाही, शिंदे गटाच्या शिवसेनेला जागा देऊन संदीपान भुमरे यांची उमेदवारी जाहीर होते पण उमेदवार जाहीर नाही. यवतमाळ वाशिम हक्काची जागा होती शिंदेच्या शिवसेनेची, 5 वेळेच्या खासदार आहेत भावना गवळी, त्यांचा पत्ता कट होतोय की काय? ती जागा डेंजर झोनमध्ये आहे शिंदेंची, त्या जागेवरती भाजप उमेदवार बदली करा असा आग्रह शिंदेंकडे धरतोय अशी माहिती आहे. भावना गवळी यांचा पत्ता कट करायचा असेल तर मग नवा उमेदवार कोण? संजय राठोड आमदार दिग्रजचे ते की त्यांच्या पत्नी? की नाही, भाजपला असं वाटतं की त्यांनी स्वतःचा उमेदवार द्यावा आणि मग त्या उमेदवाराची चाचपणी करताना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक यांना भाजपला उमेदवारी द्यायची आहे? चर्चा तर इथपर्यंत आहे की भाजप कदाचित काँग्रेसचा एक स्थानिक नेता आयात करून त्याला उमेदवारी देण्याच्या प्रयत्नात आहे. मनीष उत्तमराव पाटील असं नाव आहे. आता ही माहिती मला आजच कळली आहे, ही चर्चा आहे तशी तर त्या भागामध्ये. मग तिथे उमेदवाराचा शोधाशोध घेणं चाललेला आहे. कारण काय? तर भाजपचा जो सर्वे आहे त्यामध्ये भावना गवळी या डेफिसिटमध्ये आहेत, ही जागा आपली जाते आहे उमेदवार नाही बदलला तर, असा सर्वे आला आहे असं सांगितलं जात आहे, पण उमेदवार यवतमाळ वाशिममध्ये नाही. त्यानंतर परभणीची जागा संजय उर्फ बंडू पाटील यांची उमेदवारी भाजपनी, सॉरी, ठाकरे गटाच्या शिवसेनेनं जाहीर केली आहे. त्यांच्या विरोधात महादेव जानकर उभे राहणार आहेत, कारण त्यांना एक जागा सोडायचं वचन दिलेलं आहे, तो कागद आहे, त्यांनी तो कागद दाखवला आहे. शिवतारेंनी भलेही कागद दाखवला नसेल की त्या कागदावर काय आश्वासन दिलं, पण महादेव जानकरांनी दाखवला कागद की महायुतीमधनं एक जागा मिळते. आता ती जागा परभणीची आहे की बारामतीची आहे? मग बारामतीची असेल तर सुनेत्रा वहिनी पवार यांची उमेदवारी रद्द करून महादेव जानकरांची उमेदवारी येते का? की नाही, बारामतीवरती ऐनवेळी भाजपच ती जागा घेऊन कांचन कुल ज्या मागच्या उमेदवार होत्या 2019 त्यांनी 4.5 लाख मतं घेतली होती, भाजपचे दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी आहेत, त्यांनाच पुन्हा उमेदवारी देण्याची सुद्धा चर्चा कालपासून रंगली आहे. हू नोज, काही होऊ शकतं. परभणीला नाही उमेदवार, महादेव जानकरांचं माहीत नाही बारामती की परभणी, हू नोज की ऐनवेळी म्हाडातनंच त्यांची जाहीर होईल. रणजित नाईक निंबाळकरांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला जाईल किंवा त्यांना सांगितलं जाईल, काहीही होऊ शकतं. कारण मोदी, शहा, नड्डा काहीही करू शकतात असं जे बोललं जातं आहे त्याचा प्रत्यय आता पुढच्या काही दिवसांमध्ये येईल की काय, अशी शक्यता परभणी, माढा, बारामतीवरनं दिसते आहे.